आज मिश्र डाळीचे आपे कसे बनवायचे ते बघू। जवळपास सर्व डाळी मी घेतल्या आहेत व रंगीत भाज्या सुद्धा घेतल्या आहेत। हा नाश्ता केल्यास पोट भरण्याचे समाधान नक्कीच मिळणार। लागणारं साहित्य बघू। चना डाळ, मटकी डाळ, मूग, उडीद, वाल, मसूर आणि थोडे तांदूळ। चना डाळ, मसूर डाळ, वाल डाळ ही एकत्र भिजत घातली आणि ह्या मूग मटकी आणि उडीद डाळ ह्या एकत्र भिजत घातल्या। तांदूळ स्पेशल भिजत घातले। हे सगळं आपण 5 तास भिजत घालायचे। स्वच्छ पाण्याने धुऊन डाळी घ्यायच्या आणि 5 तास भिजत घालायच्या भरपूर पाणी घालून। त्याच्यानंतर भाज्या घेतल्या आहेत। हा मी पातीचा कांदा घेतला आहे, आपण नॉर्मल कांदा पण घेऊ शकतो। काकडी, गाजर, टोमॅटो, कॉर्न, मटार, चवीसाठी हिरवी मिरची, मीठ, जिरं आणि थोडं हिंग। हे सगळ्या डाळींचं मिश्रण आपण वाटून घेतलंय, सगळ्या डाळी वाटून घेतल्या आहेत आणि अशा प्रकारे मिश्रण तयार झालंय आपलं। ह्याला थोडं हलकं पण करून घेतलं आणि अजून करायचं सगळं मिक्स करताना। आता काकडी घालून घेऊ। पहिल्यांदा आपण हिरो घालून घेऊ। इनो घातल्यानंतर थोडं पाणी घालायचं म्हणजे ते असं छान हे होतं। आता याला मिक्स करून घेऊ आणि आता भराभर भाज्या घालून घेऊ। एकदा थोडंसं मिक्स करू आपण। आता सगळ्या भाज्या बराबर घालून घेऊ। हेल्दी रेसिपी आणि आवडणारी, सगळ्यांना बहुतेक आपे आवडतात। मी चवीनुसार मिरची सुद्धा चवीनुसार आणि अख्खं जिरं घेतलंय आणि थोडा हिंग घेतलाय। हे सगळं आपण आता मिक्स करून घ्यायचंय छान। आता हे पीठ छान झालंय। आपे पात्र गरम करायला, आपे पात्र छान गरम झालंय, गरम करून घेतलंय आणि तेल पण घालून घेतलंय 1 चमचा। आता हे सारण पण त्याच्यात घालणार आहोत। पहिल्यांदा साईड साईडचे घालायचे, मधलं नाही घालायचं। असं घालायचं आपण झाकण ठेवणार आहोत। पाच मिनिटं हे होऊ द्यायची छान। आता हे छान झाले आहे एक साईडनी। आला याला आपण पलटी करूया। इतके सुंदर झाले आहेत बघा कलर। आता हे पलटी करून घेतले। आता या साईडने सुद्धा तेल वगैरे टाकायची गरज नाही आहे। झाकण न ठेवता आपल्याला याला तसंच 2-3 मिनिटं शिजवायचे आहेत। आता हे झाले आहेत छानपैकी। आता हे आपण काढून घेऊया। आता याच्यात दुसरे घालून घेऊ। तेल घालून घेऊया थोडस परत।
आता दुसरं पण करून घेऊ आपण. आता हे छान सुंदर कलर दिसतोय आणि छान पण झाले आहे. आता आपण एक तोडून बघू. बघू शकता ते सुंदर झाला आहे, एकदम लुसलुसीत, खाण्यास सुद्धा सुंदर आहेत. तुम्ही पण जरूर कराल अशी आशा आहे. तेव्हा कसे झालेत ते मला जरूर कळवा. नेहमीप्रमाणे सबस्क्राईब, लाईक, शेअर व बेल क्लिक करण्यास अजिबात विसरू नका. धन्यवाद.